अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धनगर समाजाचा आदिवासीत समावेश करू नये असा एल्गार करत जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील जीएस ग्राउंड या मैदानावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समितीच्या वतीने सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षांसह अनेक आदिवासी मान्यवर या मोर्चात सहभागी झाले होते। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, बोगस हटाव, हमारा हक्क मागते। याचं कारण आहे की जो मोठ्या संख्येमध्ये आपल्याला जो समाज या रस्त्यावर उतरताना दिसतो, याचं कारण आहे की आदिवासी समाज भयभीत झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजावर होत असलेले अन्य अत्याचार बघता आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, का सरकार आमच्या सर्व मागण्यांकडे, आमच्या मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। एकूणच आदिवासी समाज हा मुळात प्रामाणिक असल्या कारणाने याचा प्रामाणिकपणाचा फायदा सरकार घेत आहे। त्याचं कारण असं आहे का आदिवासींमध्ये घुसखोरीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण चाललेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आम्हाला भीती अशी निर्माण झालेली आहे का आमचं 7% आरक्षणमध्ये जर घुसखोरी झाली तर आम्ही जायचं कुठे आणि मागायचं कोणाकडे, जर कुंपणच शेत खात असेल तर आम्ही तक्रार कोणाकडे करायची। आणि म्हणून ही आमची आरपारची लढाई आहे, कारण घटनेने आम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपला राहील त्याला घर कसेल त्याची जमीन असं असताना देखील आज बहुतांश आदिवासी हा 90% हा बेघर आणि भूमिहीन आहे। 75 वर्षांमध्ये जर चित्र बदलत नसेल आणि मुळात आमच्या हक्क अधिकार म्हणजे गदा जर आणत असताल, सरकार त्याला पाठिंबा देत असेल, तर निश्चितपणाने कोणताही समाज असो तो न्यायिक मागणी करण्यासाठी सनदशील मागण्या रस्त्यावर उतरेल आणि म्हणून हा बहुतांश समाज या ठिकाणी उतरलेला आहे। मी सुनील भाऊ गायकवाड, आदिवासी एकता शेखचा जिल्हा आपला राज्य सचिव आणि आदिवासी हक्क संरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही लढा उभा केलेला आहे, खऱ्या आदिवासींचा लढा, जो कधी शासनाकडे गेला नाही आणि शासनानेही त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि निर्दयीपणाने आज आमच्यावर आमच्या हक्क अधिकारांवर गदा येत आहेत। घटनेमध्ये जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत आरक्षणमध्ये 16-4, 15-4 ते मुळातच आम्हाला आतापर्यंत मिळालेले नाही। आमची लोकसंख्याच 1.5 कोटी आज आलेली आहे आणि 9% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आमची आहे आणि 9% लोकसंख्या असतानाही आम्हाला 7% आरक्षण, मुळात हा आमची मागणी वाढली पाहिजे, आम्हाला आरक्षण वाढून दिले पाहिजे, परंतु जे आहे त्याच्यामध्ये घुसखोरी होते आणि म्हणून ती घुसखोरी होऊ नये म्हणून हा ओरिजिनल आदिवासी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमची आर पारची लढाई आहे। आम्ही कोणत्याही गोष्टीला आज तयार झालेलो आहोत, कारण प्रशासन ज्या पद्धतीने आणि शासन ज्या पद्धतीने आदिवासींसोबत वागतंय हे चुकीचं आहे, गैरसंवैधानिक आहे आणि जर असं जर सरकार थांबवलं नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदानामध्ये त्याचा पूर्णपणे परिणाम जाणवेल आणि या सरकारला आम्ही ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही अशा पद्धतीने भूमिका आदिवासींनी। थेट इशारा आहे सरकारला, आपल्या सरकारला थेट इशारा आहे, बहिष्कार नाही टाकणार, कारण बहिष्कार टाकणार तेच निवडणार आहेत, कारण की ईव्हीएमचा घोटाळा सर्वांना आपल्याला माहिती आहे, ईव्हीएममध्ये घोटाळा होत आहेत आणि आम्ही आज आम्ही सुधान झालेलो आहे, सुशिक्षित आदिवासी आज नेतृत्व करतोय आणि म्हणून आम्हाला समजत आहे यांचे षडयंत्र काय आहेत आणि म्हणून आम्ही बहिष्कार करणार नाहीत। मतदानाच्या माध्यमातून जी पार्टी जो पक्ष आदिवासींच्या हिताची बाजू विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडत असेल त्या पक्ष आणि पार्टी सोबत आम्ही राहणार आहोत। जर अशा पार्टी आणि पक्ष जर आम्हाला सोबत करीत नसतील तर आदिवासी स्वतंत्रपणे लढेल या महाराष्ट्रामध्ये आणि आपली लढाई हक्काची लढेल। एवढी तोंडावर होणारा जो काही वाटा असेल आणि आदिवासी विकास विभागातील जे काही भ्रष्टाचाराची प्रक्रिया आहे अशा सगळ्याच प्रश्नांना घेऊन आदिवासी समुदायाच्या वतीने
आज हा आवाज समुदायाला खऱ्या अर्थाने त्याचा न्याय मिळावा. एकूणच जळगाव जिल्ह्यातील असलेल्या यावल तालुक्याच्या आदिवासींच्या नावावर अनेक प्रश्न आहेत आणि आज तर बघतोय तर एकीकडे महाराष्ट्र शासनाने गाड घातलाय की मराठी शाळा बंद पाडायच्या, आदिवासी पाड्यांमधल्या शाळा बंद पाडायच्या. आज आमच्या आदिवासींची मुलं शिक्षणाच्या माध्यमातून मूळ प्रवाहामध्ये सम्मिलित होत आहेत. शिक्षणाचं होणारं खासगीकरण आणि अगदी दुर्गम भागातल्या शाळांचं बंद पाडणं, आर्थिकदृष्ट्या हा विद्यार्थी खाली येऊ शकत नाही, तो शिकू शकत नाही, मग त्याला मूळ प्रवाहात येण्यापासून थांबवण्याचं जे काही मनुवादी षडयंत्र आरएसएसच्या भाजपी आणि भांडवली सरकारने उभं केलेलं आहे, या भाजपी भांडवली सरकारच्या विरोधात हा एल्गार आहे आणि या एल्गाराच्या माध्यमातून हक्क आणि न्याय मिळवणं ही प्रामुख्याने आमची मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी आदिवासी कोळी समाज बांधवांचं देखील आंदोलन सुरू आहे. त्यांची मागणी आहे की जात प्रमाणपत्र जे आहे ते आम्हाला सुरळीत पद्धतीने मिळावं, मात्र 16 दिवस झाले तरी त्यावर तोडगा निघालेला नाही. याविषयी मी म्हणेल की एकूणच कोळी बांधवांचा लढा हा न्यायिक प्रक्रियेचा लढा आहे. माननीय न्यायालयाच्या माध्यमातून आणि विधानमंडळामध्ये 2 वेळा चर्चा झालेली आहे, काल देखील या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती. तर न्यायिक प्रक्रियेच्या लढाईसाठी आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. न्यायालयाने त्यांना न्याय द्यावा आणि न्यायालयाने मिळालेल्या न्यायातून त्यांना जर त्यांचे हक्क अधिकार मिळत असतील तर आमचा कुणाचाही त्याला विरोध कधीच नसणार नाही. बॅनर खाली करत आहे. यांच्या एकच आज विषय मला खणकला, म्हणजे हृदय खणकला की तुम्ही बोर्ड बोलून राज्य सरकारमध्ये स्तरावरचं काम करत नाही. बाकीचं सगळे फार मोठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीची फार मोठी ही आली होती, आपली चांगली चर्चा झाली. त्याच्यामध्ये जो त्यांचे जो जिल्हा काय विषय त्यांच्या बिलकुल राज्य स्तरावर आहे ते आपण राज्य सरकार दरबारी पाठवून देतो, परंतु काय विषय त्यांच्या जिल्हा स्तरावर आहे जसं जलजीवन मिशनच्या संदर्भात आदरणीय सरपंच साहेबांनी एक अडचणी त्यांची मांडली होती, त्या ठिकाणी मी स्वतः भेट घेऊन त्याचा प्रश्न कसा सोडवता येईल त्याच्याबद्दल आपण लक्ष देणार आहे. काही ऊसतोड कामगार आहे, आपल्याला माहित असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या डेटमध्ये सर्वात मोठी संख्यामध्ये ऊसतोड कामगार जो आहे ते जळगाव जिल्ह्यातून बाहेर जातो. तो त्या लोकांची नोंदी काही ग्रामपंचायत स्तरावर राहून गेलेली आहे असा तक्रार आज या मोर्चाच्या माध्यमातून मला सांगण्यात आलेला आहे. तर मी त्या विषयाबद्दल ताबडतोब आपले जो 2 लोकांना याची जबाबदारी आहे, डेप्टी सीओ पंचायत श्री अनिकेत पाटील आणि राजू लोखंडे डीआरडीएचे प्रकल्प संचालक, त्यांना मी सूचना दिलेली आहे आणि ते याबद्दल आणि तुम्हाला काही पत्रकारांना माहीत असेल की डीआरडीएमध्ये आपण जळगावमध्ये पहिल्यांदा एक संस्था निर्माण केली आहे जो स्थलांतरित लोकांचा विकास आणि कल्याण करण्यासाठी एक विषय आहे. तिसरा यांचा एक विषय होता की प्रत्येक तालुका प्लेसमध्ये एक स्वयं नामाची योजना आहे, त्याच्यामध्ये लोकांना पीजी रूम करण्यासाठी, खासगी हॉस्टेल करण्यासाठी त्याच्यामध्ये लाभ मिळतो. त्याच्याबद्दल मी आदिवासी विकास विभागाचे सन्माननीय आयुक्त मॅडम नैना गुंडे मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे, त्याबद्दल आपण याच्याबद्दल चर्चा करणार आहे. आपला जो जमिनी खरेदीची 800 एकरची काहीतरी प्रस्ताव आहे, 4 प्रांतकडून प्रस्ताव प्राप्त आहे, याबद्दल माझ्या आता प्रकल्प संचालक प्रकल्प अधिकारी आहे यावळ प्रकल्पमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. ते पुढच्या 10 से 15 दिवसात ते फाईल पुटअप करतील आणि दिवाळीपर्यंत त्याला निकाली काढण्याचे आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न करूया. यांची एक और मागणी होती की पेसाची भरतीच्या संदर्भात त्याच्याबद्दल मी त्यांना स्पष्टीकरण दिलं की याच्याबद्दल नेमकी काय काय गोष्टी आहेत, परंतु हे परत राज्य सरकार स्तरावरचे विषय आहे. तर याबद्दल मी सांगितलं, कोई विषय सुटला असेल ट्रायबल हा. यांनी एक और चांगली संकल्पना मांडली होती की ट्रायबल म्हणजे जसे आपला सीडीपीओ असतो, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर प्रत्येक तालुक्याला, असे ट्रायबल प्रोजेक्ट ऑफिसर, हे पण राज्य सरकारचे दरबारी विषय आहे, हे मी पाठवून देतो. आणि त्यांच्या एक विद्यापीठच्या संदर्भात विषय होता, ते पण मी सरकार दरबारी पाठवून देतो. हे सगळे मेजॉरिटी विषय सरकार दरबारी होते ते मी पाठवून देतो, ते मी करून घेतो, इथे काही हे नाही, परंतु मी सरकार दरबारी पाठवून देतो. परंतु त्यांच्या जो बाकी भूमिका आहे की जिल्हास्तरीय जेवढे मुद्दे आहे त्याच्या आपण मार्गे लावू आणि वेळोवेळी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपला समन्वय आहे ते आपण सोडवू. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.